अरे संगा जी, पहला चेंडू फुल ओवर लेन चा दिशा दिली, चेंडूला रन आउट ची संधी निर्माण झाली असती जर डायरेक्ट हिट झाला असता तर। एकदा पूर्ण केली जाते पहिल्या चेंडू वरती, कातकोल्लो जाते वारे संघाच। इथे मात्र बॅकफुटला जाऊन पश करण्याचा प्रयत्न सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये खेळून काढलाय। फलंदाज होतोय बाद, निकेतच्या स्वर्वात लागतोय पहिला हादरा वारे संघाला। दोन चेंडूचा खेळ समाप्त, धाव संख्या धावपळीवरती एक धाव एक गडी बाद एक धाव। गोलंदाज मिराज, फलंदाज प्रयाग। प्रयाग साठी हा चेंडू, चेंडू आवेदे मिस टाइम शॉट, क्षेत्ररक्षक जज करतोय चुकी करतोय। फलंदाज प्रयाग चा झेल इथे मात्र निसटतोय। एक धाव पूर्ण केली जाते एका धावीच्या मदतीनं। धाव संख्या डबल कवरची पाहायला मिळते ती म्हणजेच दोन धावा। तीन चेंडूंचा खेळ समाप्त झालाय, धावसंख्या दोन धावा। इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय, वेगवान चेंडू सरळ यष्टी रक्षकाच्या हातामध्ये निघून जातोय। निर्धाव चेंडूची सांगता होती आहे। मात्र पुन्हा एकदा ऑफ ब्रेक पद्धतीचा चेंडू टप्पा पडल्यानंतर आतमध्ये निघून येतोय। निर्धाव चेंडूची सांगता होती। षटक क्रमांक पहिला, धावसंख्या धावपळीवरती पाच चेंडूंच्या समाप्तीनंतर दोन धावा एका गड्याच्या मोबदल्यात। शेवटचा चेंडू गोलंदाज मिराज। पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय। षटक समाप्त होतोय पहिलं, पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावपळीवरती दोन धावा एका गाड्याच्या मोबदल्यात वारे संघाच्या। गोलंदाजी मार्क वर
सहा देतोय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू आवेदे, पहिला चेंडू क्षेत्ररक्षक मिराज चेंडू खाली, कोणती चुकी होणार नाहीये, फलंदाज होतोय बाद. प्रवीण येतोय प्रयागची जागा भरून काढण्यासाठी. प्रवीण येतोय पहिल्या चेंडू वरती, गाडी बाद केलाय गोलंदाज साधन. पुढे सरसावलाय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, बॅटची काढा लागतीय, एकटा पगेत यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता होती, चांगली गोलंदाजी करतोय दामट संघ, दामट संघ चांगली गोलंदाजी करतोय. इथे मात्र बॅकफुटला गेला पंच केला चेंडूला, क्षेत्ररक्षक येतोय, चांगल्या क्षेत्ररक्षण होतं तोपर्यंत एका धावेचा अवधी होता, एक धाव पूर्ण केली जाते या एका धावेच्या मदतीनं. धाव संख्या धावपलकावरती पाहायला मिळते या, ती म्हणजेच तीन धावा, दोन गाड्यांच्या मोबदल्यात तीन धावा. पहिल्या षटकामध्ये दोन धावा होत्या, या षटकामध्ये तीन चेंडू फेकले तर गोलंदाज साधन आतापर्यंत एक धाव खर्च केली, एक गडी बाद केलाय. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा चेंडू आवेते, क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज, चेंडू खाली येतोय, कोणती चुकी होणार नाहीये. दिनू येतोय नवीन फलंदाज, बॅकफुटला गेला पंच केलाय, एक धाव वेगानं पूर्ण केली आहे, दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाही, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय कव्हर क्षेत्रामध्ये. तोपर्यंत एका धावीचा अवधी होता, एक धाव पूर्ण केली जाते, एका धावीच्या मदतीनं धावसंख्या अपलकावरती पाहायला मिळते, चार धावा. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल, पुढे सरसावलाय जबरदस्त फटका, फेकून दिलाय चेंडूला सीमा पार, बिग हिट षटकार.
क्षेत्ररक्षक घेतोय, चेंडू अडवतोय, फेकी करतोय, तोपर्यंत एका धावेची अवधी एकदा पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 11 धावा. तिसरे षटक मार्गस्थ आहे, पहिला चेंडू फेकलाय गोलंदाज समीरनं, आतापर्यंत 11 धावा, 3 गाड्यांच्या मोबदल्या आहेत. बॅकफुटला गेलाय, पंच केला चेंडूला, क्षेत्ररक्षक होते. मिड ऑफला तोपर्यंत एका धावेचा अवधी होता, लॉंग ऑफला जोपर्यंत चेंडू अडवला जाईल तोपर्यंत एका धावेचा अवधी एकदा पूर्ण केली जाते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावरती वारे संघाची 12 धावा. दिनेशसाठी हा चेंडू, गतीमध्ये परिवर्तन, स्लोवर वन पद्धतीचा चेंडू, निर्धाव चेंडूची सांगत होती, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज दिनू ना, निर्धाव चेंडूची सांगत होती. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवे ते क्षेत्ररक्षक मिराज चेंडू खाली, कोणती चुकी करणार नाहीये, फलंदाज होतोय बाद दिनूच्या स्वरूपात. तिसऱ्या षटकातील गोलंदाज समीर गोलंदाजी मार्कवर, इथे मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय, लॉंग ऑफ लायतोय चेंडू तोपर्यंत एका धावेचा अवधी होता एकदा पूर्ण केली जाते. ह्या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपळकावरती पाहायला मिळते, ती म्हणजेच 14 धावा. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकातील गोलंदाज समीर, स्ट्राइक एंड वरती फलंदाज, ज्या फलंदाज बॅटमन षटकार आलाय तोच प्रवीण, स्ट्राइक एंड वरती गोलंदाज समीर. इथे मात्र शॉट ऑफ लाइन चेंडू भिडकावून दिलाय, क्षेत्ररक्षक आहेत, कोणती चुकी होणार नाहीये, फलंदाज होतो बाद धक्का क्रमांक 5 वार. गोलंदाज मुसेफ, पहिला चेंडू बॅटची कडा, अप्रतिम झेल,
यष्टी रक्षक मुदक्कीर च्या माध्यमातून जबरदस्त जेल स्वीकारलाय फलंदाज जोते बा ना एकदा चांगला चेंडू पाहायला मिळतोय निर्धाव चेंडूची सांगता होते धाव संख्या धावपलकावरती 10 धावा 14 धावा दोन चेंडूंचा खेळ समाप्त झाला धाव संख्या धावपलकावरती 14 धावा इथे मात्र पंचांचा इशारा येतोय नो या एका धावेच्या मदतीनं धावसंख्या धावपलकावरती 15 धावा संदीपजी डायरे साहेबांचं इथे आगमन झालंय यांनी सुद्धा व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे त्यांचं सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत निर्धाव चेंडूची सांगता होती फ्रीडचा चेंडू होता निर्धाव खेळलाय फलंदाज तीन चेंडूंचा खेळ शिल्लक आहे धावसंख्या धावपलकावरती 15 धावा गोलंदाज मुसेफ पुन्हा एकदा जबरदस्त चेंडू धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि धाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये निर्धाव चेंडू झाल्यानंतर जेव्हा यष्टीरक्षकाच्या हातामधून जेव्हा चेंडू सुटतो तेव्हाच स्ट्राईक चेंज असते संदीपजी डायरे साहेबांना विनंती करतोय आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे आपल्या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत इथे मात्र जबरदस्त फटका कार्पेटच्या माध्यमातून चेंडू लॉंग ऑफला येतोय एकदा वेगानं पूर्ण केली जाते शेवटचा चेंडू शिल्लक आहे धावसंख्या धावपलकावरती 16 धावा धावसंख्या 16 धावा शेवटचा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटचा चेंडूचा संपर्क झाला नाही निर्धाव चेंडूची सांगता होत्या चार षटकांचा खेळ समाप्त झालाय पहिला 17 खेळ समाप्त झालाय धावसंख्या धावपलकावरती 16 धावा आणि 17 धावांचं लक्ष ठेवण्यात आलंय दामत संघासमोर
तर मी विनंती करतोय सरपंच साहेबांना तुषार शिवाजी गवळी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण संदीपजी डायरे साहेबांचा शुभ सन्मान करायचा आहे. सामना सुरू होतोय 17 धावांचं लक्ष्य सलामीची जोडी खुर्रम आणि शादाब ही सलामीची जोडी स्ट्रायकर वरती खुर्रम गोलंदाजी मार्क वर गोलंदाज प्रयाग पहिला चेंडू वेगानं फेकलाय पण पंचांचा इशारा येतोय हा चेंडू नोय ओव्हर स्टेपिंग केली आहे गोलंदाजानं नो चेंडू हाताळलाय अतिरिक्त डावे ना खातं खोललं जात आहे पुन्हा एकदा दिशेपासून भरकटलाय गोलंदाज अतिरिक्त डावे ते अतिरिक्त डावेच्या मदतीनं धाव संख्या 2 धावा स्ट्राइकर वरती खुर्रम खुर्रम साठी हा चेंडू बॅकपटला जाऊन पंच केलाय पॉइंटच्या डोक्यावरून केलून काढलाय चेंडू सीमा पार येतोय चौका इथे मात्र शॉट ऑफलाइन चेंडू भिडकावून दिलाय गॅप मध्ये गेलून काढला क्षेत्ररक्षक जवळपास नाहीये चेंडू जातोय सीमा पार येतोय चौका पुन्हा एकदा जबरदस्त फटका चकवा देतोय क्षेत्ररक्षकाला चेंडू अडवण्यात येतोय सीमा रेषेलगत एकदा वेगानं पूर्ण 2 धावात तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि तिसरी धाव सुद्धा वेगानं पूर्ण केली जाते एका धावेची गरज असेल 4 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय धाव संख्या धावपलकावरती पाहायला मिळते ती म्हणजेच 16 धावा इथे मात्र जबरदस्त फटका सामना फिनिश केलाय चेंडू जातोय सीमा पार चौकार